नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी, मी आपल्या सोबत धनश्री। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। पुण्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सवलत नाही, महापालिकेकडून सुधारित नियमावली जारी। राज्याची ब्रेक द चेन ची नवी नियमावली आज रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता। सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या स्थिरावली, दिवसभरात आढळले 843 रुग्ण, तर 18 जणांचा मृत्यू। मिरजेत ग्राहकानं मागवली ऑनलाईन पकड, मिळाली शेणकुट, फ्लिपकार्ट कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक। 60 वर्ष आजोबांचा चक्क 40 वर्ष महिलेशी विवाह, संगमनेर तालुक्यातील आजोबांच्या लग्नाची राज्यात चर्चा। वीज बिल वसुली करा पण इंग्रजांसारखं वागू नका, अमरावती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा वीज विभागातील अधिकाऱ्यांना सज्जड दम। राज्याच्या राजकारणातील पितामह शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं सोलापुरात निधन, सांगोल्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। सांगलीतील पूर ओसरल्यानंतर मगरी येऊ लागल्या पात्रा बाहेर, कवठेपिरांमध्ये धाडसी युवकांनी पकडली 13 फुटी अजस्त्र मगर, शेतात आढळल्यामुळे भीतीचं वातावरण। नाशिक इथं नियोजित 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत 8 ऑगस्टला निर्णय, संमेलन होणार की नाही यावर साहित्य महामंडळ निर्णय घेणार। आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठाण्यात 3रा FIR, जबरी चोरी, धमकावणं, खंडणी यांसारख्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कलमा अन्वये गुन्हा दाखल। लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।